आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचवड येथे गौतम बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना उत्साहात. 2 दिवस साजरे झाले विविध कार्यक्रम. शिरोळ तालुक्यातील चिंचवड येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. चिंचवड येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गौतम बौद्ध यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त 29 आणि 30 एप्रिल असे 2 दिवस अनेक कार्यक्रमही संपन्न झाले. जयसिंगपूरचे प्राध्यापक पांडुरंग चंदुरे यांनी कार्यक्रमात चांगले मार्गदर्शन केले. मानकर न्यूजसाठी चिंचवडहून मोहन जमादार. आज जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना चिंचवड युवा ग्रुप यांच्या मार्फत झालेली आहे. तेव्हा जगामध्ये जी काही 208 राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये 104 राष्ट्रामध्ये बौद्ध धम्म आहे. त्यामध्ये 78 राष्ट्र असे आहेत की तो राष्ट्रीय बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म हा समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय आणि विज्ञान ह्याच्या ह्या मजबूत पायावरती आधारलेला आहे. जर जगाचा विकास व्हायचा असेल तर प्रामुख्याने विज्ञानामुळे होतो आणि बौद्ध धम्मामध्ये विज्ञान असल्यामुळे हा धम्माचा स्वीकार जगामध्ये सर्व राष्ट्रांनी प्रामुख्याने केलेला आहे. तसं बघायला गेलं संख्या प्रामुख्याने मुस्लिम 1 नंबर, ख्रिश्चन 2 नंबर आणि बौद्ध धम्माची जगामधील संख्या आहे ती प्रामुख्याने 3 नंबरवर आहे. म्हणजे भारतामध्ये जो बौद्ध धर्माची जर स्थापना झाली असली तर प्रामुख्याने खैबर खिंडीतून आलेल्या काही परकीयाने ह्या बौद्ध धम्माचा नाश केला, पण तो डॉक्टर बाबासाहेबांनी या धम्माला पुनर्जीवन दिलं आणि आपल्या देशाला बौद्ध धम्म दिला. आमच्या जमातीला जो काही बौद्ध धम्म दिला तो प्रामुख्याने देशाला स्वातंत्र्य मिळून देशाची जितकी प्रगती झालेली नाही तितकी प्रगती आम्हा लोकांची झाली आहे. बौद्ध धर्मामुळे आम्हाला शिक्षणाची दारं खुली झाली. आमच्यामधले बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे आमच्यातले IPS, DSI, कमिशनर, आयुक्त, IAS असे उच्च श्रेणीतले बरेच लोक आमच्यामधले गेलेले आहेत. हे केवळ बौद्ध धर्मामुळे आणि डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या या शिकवणीमुळे हे शक्य झालेलं आहे. प्रामुख्याने तसं बघितलं तर जगामध्ये 22 धम्म आहेत. त्या 22 धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी धम्म निवडण्याचं कारण असं की प्रत्येक धर्मामध्ये एकतर रक्तरंजित क्रांती झालेली आहे, एकतर भांडण झगडा होऊन तो धम्म ओपन झालेला आहे, पण तथागतांचा एकच धम्म असा आहे जगामध्ये की हा धम्म शांतीमध्ये स्थापन झालेला आहे आणि त्या धम्माची डॉक्टर बाबासाहेबांनी मुद्दाम निवड केलेली आहे. बौद्ध धम्म ह्याचा अर्थ असा की क्रूर निंदा नालस्ती, कर्मकांड, व्यभिचार, दुसऱ्याची चेष्टा करणे, क्रूरता, कष्टता ह्या गोष्टीचा त्याग करून काया, वाचा, शांती, प्राजेतापणा, सज्जनपणा, प्रामाणिकपणा, दुसऱ्यावर उपकार करणे याची कास धरून धारणे म्हणजे खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म. ह्या बौद्ध धम्मामुळे आपण अंधारकडून प्रकाशाकडे चाललेलो आहोत, घाणीकडून स्वच्छतेकडे चाललेलो आहोत, निरशेकडून साक्षरतेकडे चाललेलो आहोत, घाणीकडून स्वच्छतेकडे झालेलो आहोत, शत्रूकडून मित्राकडे झालेलो आहोत आणि युद्धाकडून बुद्धाकडे चाललेलो आहोत. त्यासाठी आम्ही बौद्ध धम्म हा स्वीकारलेला आहे.